झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि साजिके या राहीच्या यशाचं सेलिब्रेशन तिच्या घरी पण पाहायला मिळालं। राही सरनोबतनं सुवर्णवेध चालल्यानंतर तिच्या घरी या गोल्ड मेडलचं अर्थात कोल्हापूरमध्ये जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळालं। राहीची आई प्रभा सरनोबत यांनी कठोर परिश्रमाचं यश तिला मिळाल्याची प्रांजळपणे कबुली दिली आहे। त्याचप्रमाणे गोल्ड मेडल पटकावल्यानं अतिशय आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। राही सरनोबतच्या घरीही या मेडलचा आनंद पाहायला मिळाला। राहीनं गोल्ड मेडल पटकावलंय, मोठी कामगिरी राहीनं केली आहे आणि राहीच्या या यशाचा आनंद तिच्या घरच्यांनाही तितकाच झालेला दिसला। प्रत्येक स्पर्धेच्या वेळी गेले की आम्हाला वाटतं की तिला मेडल मिळावं आणि आज गोल्ड मेडल मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। डिसेंबरमध्ये ज्या स्पर्धा झाल्या नॅशनल, त्याच्यामध्ये पण तिचं म्हणजे चांगले प्रॅक्टिस करून तिनं ते मॅच खेळल्या आणि आत्ता जानेवारीमध्ये ज्या ट्रायल्स झाल्या त्यामध्ये सुद्धा तिचा स्कोर चांगला होता। तिचं नेहमीच तिची प्रॅक्टिस चांगली असते आणि त्या मोठ्या आत्मविश्वासानं ती तिथे गेलेली। राही सरनोबतनं आतापर्यंत जिंकलेल्या मेडल्सवरती एक नजर टाकूयात। 2013 ISSF शूटिंग वर्ल्ड कप मध्ये तिने गोल्ड मेडल पटकावलंय 25 मीटर पिस्टल या प्रकारामध्ये। 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने गोल्ड मेडल पटकावलं होतं, तर दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर मेडल तिने पटकावलं होतं। दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात तिनं सिल्वर मेडल पटकावलं होतं, तर आज ISSFच्या शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत तिनं पुन्हा एकदा सुवर्णपदकाचा वेध घेतलाय। कॉमनवेल्थ गेम्स 2010 ज्या दिल्लीत झाल्या होत्या त्यामध्येही तिने गोल्ड आणि सिल्वर अशा दोन्ही मेडल्सची कमाई केली होती। आणि राही सरनोबतचे वडील जीवन सरनोबत सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी तिच्या या यशाबद्दल बातचीत करणार आहोत। सरनोबत सर, स्वागत आपलं या चर्चेमध्ये स्पोर्ट्स बारला। आणि राहीनं वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय, एवढं मोठं यश आणि या विजयानंतर काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? राहीनं आज जे मेडल मिळवलं ते अपेक्षितच होतं, कारण ती जे काय गेली 4-5 वर्ष कष्ट घेत आहे त्यामुळे तिला आजपर्यंत एवढं मोठं यश मिळालं नव्हतं आणि ते मिळायला पाहिजे होतं असं आम्हाला सारखं वाटत होतं। आणि ते या ह्याच्यानं मिळालेलं आहे वर्ल्ड कपच्या निमित्तानं, आणि तिनं जे यश मिळालं त्याचा आम्हाला स्वाभाविकच आनंद आहे आणि तिचे कष्टाचं चीज झालेलं आहे असं आम्हाला आज वाटतंय। खरंय, कष्टाचं चीज झालंय, तिची मेहनत फळाला आली आहे। आणखीन चर्चा करूयात, पण त्यापूर्वी आपण बघूयात की राही सरनोबतनं दक्षिण कोरियात सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये सुवर्ण वेध साधलाय। राहीनं आपल्या कामगिरीनं थोड्या कालावधीतच आपल्या भोवती एक वेगळं वलय निर्माण केलंय। अंजली भागवत, दीपाली देशपांडे आणि सुमा शिरूर या मराठमोळ्या शूटर्सनी आंतरराष्ट्रीय विश्वात भारताचा तिरंगा डौलानं फडकवला। आता राही या शूटर्सप्रमाणे आपल्या कामगिरीनं महाराष्ट्राची मान शूटिंग जगतामध्ये अभिमानानं उंचावतीय। राही सरनोबत कोल्हापूरच्या या रणरागिणीनं शूटिंग विश्वात आपल्या कामगिरीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या ISSF शूटिंग वर्ल्ड कप मध्ये गोल्ड मेडल जिंकत पुन्हा एकदा तिनं स्वतःला सिद्ध केलंय। आपल्या असामान्य कामगिरीनं महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय विश्वावरती चांगलंच चमकवतीय। 21व्या वर्षी राही लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती। ऑलिम्पिकमध्ये राहीकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही, मात्र जराही निराश न होता तिनं कठोर परिश्रम सुरूच ठेवले आणि रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। याआधी अंजली भागवत, सुमा शिरूर आणि दीपाली देशपांडेनं आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली होती। कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल्स पटकावण्याचा सपाटाच अंजली भागवतनं लावला होता। कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने 12 गोल्ड आणि 4 सिल्वर मेडल्सची कमाई केली होती। 2002 तर 10 मीटर एअर रायफलमध्ये तिनं अव्वल स्थानही पटकावलं होतं। या कामगिरीमुळे शूटिंगच्या जगतात अर्जुन ऑफ इंडिया म्हणूनही ती ओळखली जायची। सुमा शिरूरनंही आंतरराष्ट्रीय विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। एअर रायफल प्रकारात तर तिनं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली। 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुमानं फायनल राऊंड पर्यंत मजल मारली होती। तेजस्विनी सावंतनंही शूटिंगमध्ये आपला चांगला जलवा दाखवला। म्युनिचमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतासाठी विक्रमी गोल्ड मेडल तिनं मिळवलंय। दीपाली देशपांडेनंही शूटिंगच्या जगतामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला होता। आता राही सरनोबतसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। पुन्हा चर्चा करूयात, राहीचे वडील सध्या आपल्या बरोबर आहेत जीवन सरनोबत। राही यापूर्वी ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाली, मात्र यावेळी वर्ल्ड कपसाठी राहीनं कशाप्रकारे मेहनत घेतली होती, कशाप्रकारे तयारी केली होती? प्रॅक्टिस म्हणजे आता तिचं ऑलिम्पिकला तर सिलेक्शन झालंच होतं, त्यामुळे प्रॅक्टिसचा तिचा काही प्रश्न नव्हता। प्रॅक्टिस अगदी उत्तम तऱ्हेनंच चालू होते
आणि ऑलिम्पिकला जरी पदक मिळालं नसलं तरी ती काय नाराज नव्हती आणि तिने पुढचं ध्येय ठेवूनच तिनं प्रॅक्टिस पुन्हा चालू ठेवली होती. त्यात कुठलाही खंड पडून दिलेला नव्हता. उलट तिची ऑलिम्पिकच्या तयारीपेक्षाही आत्ता उत्तम तयारी चालू आहे अगदी. खरंय खरंय. खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आणि या विजयानंतर तुमच्या भावना आमच्याबरोबर शेअर केल्या त्याबद्दल. राही सरनोबतचे वडील जीवन सरनोबत आपल्यासोबत होते. राहीच्या या यशानं तिच्याकडच्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत आणि तितकीच खडतर मेहनत राहीला करावी लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत आयपीएल संदर्भातल्या बातम्या. तेव्हा पाहत राहा स्पोर्ट्स बार. झी 24 तास एक पाऊल पुढे.